नागपूरच्या कोराडी इथल्या जगदंबा महालक्ष्मी मंदिरामध्ये महाप्रसादातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. भाविकांना दिलेल्या प्रसादातील शिंगाड्याची पुरी बाधल्याचं लक्षात येताच बाधितांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे बाजरी मका ज्वारी यासह इतरही उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयगावसह बनोटी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला. खरीप पाठोपाठ रब्बी आणि उन्हाळी पिके भुईसपाट झाल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्याचं संकट काही केलं कमी होत नाहीये. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत, तर कधी वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा देखील ठप्प होतोय. छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गाचं काम सुरू असताना ढोरकीन परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं असून या दुरुस्तीसाठी किमान 15 तासांचा अवधी लागणार असल्याने तब्बल 2 दिवस शहराच्या 80% भागात पाण्याचा ठणठणाट राहणार आहे. राज्यात दिव्यांगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने अखेर दिव्यांगांशी सर्वेक्षण करण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यभरात या अंतर्गत घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती संकलित केली जाणार असून सर्वेक्षणासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढही करण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 वाघिणी सोडण्याचं नियोजन वन्यजीव विभागाने केलं होतं. त्यापैकी NT3 ही 1 वाघीण गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास नागझिरा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडण्यात आली. या वाघिणीला लावलेल्या कॉलर ID वरून तिची माहिती मिळत राहणार आहे. या माध्यमातून 6 महिने या वाघिणीच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. शिवाय याचा वन्यजीव विभागाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी घोळका करून दंगा करत असल्याचं पाहून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे. पुण्यातील शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असून याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर प्रकार हा विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये मारहाण करताना कैद केला. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पूजा केदार यांनी मुलाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्याबाबत संस्थेने त्यांना बडतर्फ करावं. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली. पालकांना समजल्यानंतर सदर पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. गेल्या 12 दिवसांपासून मनमाडसह अन्य ठिकाणच्या बाजार समितींमधील कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते. मनमाड येथे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी खासगी जागेत लिलाव सुरू केला असता बाजार समिती प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्यात. आज केवळ 8 ते 10 वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला. त्याला 1400 रुपयांचा भाव मिळाला. व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये लिलाव करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्यात. त्यामुळे व्यापारी आता काय निर्णय घेणार, याकडे बाजार समिती आवारामध्ये पुन्हा लिलाव सुरू होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय. शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला असून त्यानंतर पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 2 दिवसांपासून परत एकदा अवकाळी पावसाची जिल्ह्यात एंट्री झाली. पावसामुळे जिल्ह्याचा पारा घसरला असून कमाल तापमान 35.4 अंशांवर तर किमान तापमान 18 अंशांवर आलंय. कांदा व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यामधील संघर्षामुळे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प असल्याने जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी व्हा, अन्यथा परवाने रद्द करू असा इशारा दिलाय. मात्र कांदा व्यापारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने आज देखील बाजार समितीत लिलावात सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व्यापाऱ्यांनी खासगी मार्केटद्वारे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला. खानापूर तालुक्यातील नागनाथर नागेवाडी येथे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे. या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या 200 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पावण्याचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ज्येष्ठ नेते
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. काल त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली. छातीत दुखत असल्याने त्यांना काही तपासण्या करण्यासही सांगितल्या होत्या. त्यांच्या हृदयाची एक वेन ब्लॉक असल्याचं समजल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली आणि सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना येत्या 2 दिवसांमध्ये डिस्चार्ज दिला जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लिलाव सुरू झाले. मात्र येवला बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. व्यापाऱ्यांनी खासगी मार्केटमध्ये कांदा लिलाव सुरू करत असताना यावेळी माथाडी कामगार या ठिकाणी येऊन खासगी लिलाव बंद पाडले असता शेतकरी आणि माथाडी कामगार तसंच व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पडसाद हाणामारीत उमटले. पोलीस त्वरितच घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंगोली शहरात बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीकडे निघालेल्या पालखी आणि पायदळ दिंडीचं शुक्रवारी आगमन झालं. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामराव गड येथूनही पालखी आणि दिंडी 9 दिवसांपूर्वी मार्गस्थ झाली. या पायदळ दिंडीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आणि भाविकांनी सहभाग घेतला. हिंगोली शहरानजिक या पायदळ दिंडीचा मुक्काम असणार आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. शुक्रवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. माळशिरस माढा तालुक्यातील शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली.